मित्र हो, तुम्ही आतापर्यंत अनेक लव्ह स्टोरी ऐकला असेल, पाहिला असेल, पण सोलापुरातल्या एका महिलेची लव्ह स्टोरी सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. होती सोलापुरातच होती काही स्कीम? फक्त बाळेगावमध्ये होती. मी चायनीज आणायला जात होते ना दुकानात. मंचुरियन. मंचुरियन. अरे मग काय झालं? मग आमची मम्मी ना रोज मला पाठवायची मंचुरियन घेऊन ये. हो. मग हा काय मंचुरियन बरोबर आलेला आहे का? स्कीम होती का? मंचुरियन बरोबर नूडल्स फ्री पण आले ना. असं म्हणतात की प्रेम हे प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यातील एक खास गोष्ट असते. या खास गोष्टीसाठी त्यामागे एक स्पेशल अशी लव्ह स्टोरी देखील असते. कुणाचं कॉफीमुळे, कुणाचं पुस्तकामुळे, कुणाचं दिसण्यामागे अशी वेगवेगळी कारणं तुमच्या लव्ह स्टोरीला कारणीभूत ठरतात. पण सोलापुरातील एका लव्ह स्टोरीसाठी चायनीज आणि मंचुरियन कारणीभूत ठरले आहे. या लव्ह स्टोरीची सध्या सोशल मीडियावर बरीच चर्चा सुरू आहे. चर्चा असलेल्या या वहिनी सोलापुरातील कोणत्या परिसरातील आहेत, यांचं नेमकं काय आहे प्रकरण, चला जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी अर्जुन चव्हाण, कॅमेरामन अब्दुल शेख. आपण पाहताय लोकप्रधान न्यूज सोलापूर. महाराष्ट्राचे लाडके आदेश बांदेकरी यांचा होम मिनिस्टर स्टेजवर सोलापुरातील बाळेगावातील या वहिनीने त्यांचा प्रेमाचा खुलासा केलाय. त्यावर नेटकऱ्यांनी कमेंटचा पाऊस पाडायला सुरुवात केली आहे. सध्या सोशल मीडियावर वहिनीचा लव्ह स्टोरीची सोलापुरातही तुफान चर्चा सुरू आहे. वहिनीनी त्यांची लव्ह स्टोरी सांगताना म्हटलं की आमच्या लग्नाला 2.5 वर्षे झाली आहेत. आधी 8 वर्षाची आमची ओळख होती. मी चायनीज आणायला जात होते दुकानात, तेथे ओळख झाली. मंचुरियन आणायला जायचे, मग माझी मम्मी मला रोज मंचुरियन आणायला पाठवायची. त्यावर आदेश भाऊजी म्हणतात की मग हे काय, मंचुरियन सोबत आलेत का? मग त्यावर या कार्यक्रमात एकच हशा पिकल्या आहेत. त्यावर वहिनी म्हणाल्या की मंचुरियन सोबत नूडल्स फ्री मिळाली. त्यावर पुन्हा आदेश बांदेकरांनी विचारलं की ही स्कीम फक्त सोलापुरात होती का? त्यावर वहिनी म्हणाल्या की हो, फक्त ही स्कीम बाळेगावात होती. त्यांच्या या आगळ्या वेगळ्या लव्ह स्टोरीमुळे मंचावरील वातावरण पूर्णपणे प्रफुल्लित झालं होतं. मित्र हो, या लव्ह स्टोरीबद्दल आपल्याला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. पाहत रहा लोकप्रधान न्यूज सोलापूर. होती सोलापुरातच होती काही स्कीम? फक्त बाळेगावमध्ये होती. मी चायनीज आणायला जात होते ना दुकानात. मंचुरियन. मंचुरियन. अरे मग काय झालं? मग आमची मम्मी ना रोज मला पाठवायची मंचुरियन घेऊन ये. हो. मग हा काय मंचुरियन बरोबर आलेला आहे का? स्कीम होती का? मंचुरियन बरोबर नूडल्स फ्री पण आले ना.